ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलच्या निमित्ताने आपल्यामध्ये जापानमधनं उपस्थित झालेले व्हेरी वेनलेबल निशिओ कानसेन मोचिदासान आमच्या मोठ्या ताई मोठ्या भगिनी आणि ज्यांच्यामुळे ड्रॅगन पॅलेस टेम्पल अस्तित्वात आलं ते आदरणीय सुलेखाते कुंभारे वेनरेबल वाटा नाबे गोन्शी वेनरेबल मात्सुमोतो गाकुगिओ वेनरेबल मात्सुमोतो जिकेई वेनरेबल ओझावा इशू वेनरेबल योगीशिता क्योमो वेनरेबल योको ही सुचावर उपस्थित वरन आलेले सर्व भिक्खू आणि भंतेगण उगावा सोसायटी आणि ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या कार्यामध्ये वाहून घेतलेले ताईंचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो कालच संविधान दिवस पार पडला त्या संविधान दिनाच्या देखील आपल्याला खूप शुभेच्छा देतो आणि आजचा दिवस देखील अत्यंत महत्वाचा आहे त्रिपूर पौर्णिमेचा दिवस आहे आजच्याच दिवशी भगवान गौतम बुद्धांनी संघाची स्थापना केली होती त्यामुळे आजच्या दिवसाच्या देखील आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं ड्रॅगन पॅलेस टेम्पल पुढील वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण करेल आणि ही पंचवीस वर्ष सुलेखाताईंच्या मेहनतीची त्यांच्या प्रामाणिकतेची आणि त्यांच्या समर्पणाची पंचवीस वर्ष आहेत असं या ठिकाणी जर मी म्हटलं तर ते योग्य ठरेल मगाशी त्या म्हणाल्या की मिसेस ओगावा यांना माझ्यावर का विश्वास ठेवावा असं वाटला हे मला माहिती नाही पण मला असं वाटतं की मिसेस ओगावा या पुण्यात्मा होत्या आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्यासारखा पुण्यात्मा हा सुलेखाताईंमध्ये पाहिला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच ड्रॅगन पॅलेस टेम्पल सारखं हे अतिशय महत्वाचं ठिकाण आज धम्म उपासने करता या ठिकाणी तयार झालं गेल्या चोवीस पंचवीस वर्षामध्ये ताईंनी ज्या प्रकारे याचं पावित्र्य राखलं आहे अनेक वेळा अशा प्रकारची वास्तू तयार होतात पण हळूहळू कालांतराने त्या वास्तू थोड्याशा व्यावसायिक होतात पण ताईंनी इथे कुठली व्यावसायिकता येऊ दिली नाही धम्माचं जे तत्व आहे त्या तत्वानुसारच इथलं कार्य चालेल हे त्यांनी ठरवलं आणि तशा प्रकारे त्यांनी ते चालवून दाखवलं आणि म्हणूनच आज आपण बघतोय की पूर्वी आपल्या नागपूरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिल्यामुळे आपली दीक्षाभूमी ही जगाच्या नकाशावर नागपूरला आणत होती पण आता बाबासाहेबांच्याच आणि दादासाहेबांच्या शिष्या असलेल्या सुलेखा ताईंनी ड्रॅगन पॅलेस टेम्पल सुरू केल्यामुळे दीक्षाभूमीसोबत जगाच्या नकाशावर आता नागपूरला ड्रॅगन पॅलेस टेम्पलची सिटी म्हणून देखील ओळखलं जातं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि यातनं भारत जपान मैत्री हा जो हो काही एक नवीन अध्याय या ठिकाणी ताईंनी सुरू केला खरं म्हणजे भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा संपूर्ण जगामध्ये पोचला आणि विशेषतः कुठलीही लढाई न करता कुठलंही शस्त्र न वापरता लोकांचे मन जिंकून देश जिंकणारा धम्म जर कुठला असेल तर तो भगवान गौतम बुद्धांचा धम्म आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज संपूर्ण साऊथ इस्ट एशियाच्या प्रगत देशांमध्ये धम्माला मानणारे लोक आणि धम्माची शिक्षण देणारे लोक हे खूप मोठ्या प्रमाणात आहे मला देखील जपानमध्ये अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली आणि विशेषतः कोयासान या ठिकाणी मला जायची संधी मिळाली कोयासानचं महत्व हे की ज्यांनी मध्ये धम्म नेला ते कोबोडायशी यांची बोधिसत्व अवस्थेतील समाधी हे असं मानलं जातं की गेले दोन हजार वर्ष त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे जपानमधल्या प्रत्येक धम्म उपासकाला एकदा तरी आपण तिथे गेलं पाहिजे आणि मोठी मोठी जी जपानमधली घराणी आहेत ते त्या ठिकाणी जागा बुक करून ठेवतात की आमच्या परिवारातली समाधी ही त्या ठिकाणी असली पाहिजे अशा प्रकारच्या कोयासानला मला जायची संधी मिळाली आणि कोयासान विद्यापीठामध्ये ज्या ठिकाणी जगातलं सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण तर मिळतच पण त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बुद्धि स्टडीचं केंद्र देखील हे कोयासान विद्यापीठ आहे या कोयासान विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावून त्याचं अनावरण करण्याची संधी मला मिळाली ताईंनी ज्याचा उल्लेख केला की आमच्याकरता इतका मोठा क्षण होता की आपले बाबासाहेब हे जपानमध्ये देखील त्या ठिकाणी लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होते आणि मला याही गोष्टीचा मनापासून आनंद आहे की त्याच कोयासान विद्यापीठाने मला त्या ठिकाणी डॉक्टरेट दिलं आणि मला असं वाटतं की एक अतिशय मोठी उपाधी या माध्यमातनं कोयासान सारख्या विद्यापीठातनं मिळाली मी त्यांचे देखील आभार मानतो आणि त्याकरता ताई तुम्ही माझं सत्कार केला त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना लंडन मधलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जिथे राहून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं ते लिलावाला निघालेलं होतं मी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतला आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ते घर खरेदी केलं आणि त्या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक दुर्मिळ वास्तू त्यांच्या पत्रव्यवहार याची एक प्रदर्शनी लावली आज लंडनमध्ये गेल्यानंतर आवर्जून भारतीय लोक ते घर पाहण्याकरता जातात एक आकर्षणाचं केंद्र हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर झालंय आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीला इंदू मिलवर झालं पाहिजे एक मोठा संघर्ष होता पण जागा मिळत नव्हती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडे मी गेलो तीन हजार कोटी रुपयाची जागा विनाशुल्क ही संपूर्ण जागा आपण स्मारकाकरता दिली स्मारकाचं काम सुरू झालं आणि मला विश्वास आहे की पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत इंदू मिलवरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आपण पूर्ण करू आणि मुंबईमध्ये जो व्यक्ती येईल त्याला सीलिंगवर जावं लागतं आणि जो व्यक्ती सीलिंगवर वर जाईल त्याला पहिलं दर्शन हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होईल अशा प्रकारची रचना आपण त्या स्मारकाची त्या ठिकाणी केलेली आहे आता ताईने सांगितलं पवित्र दीक्षाभूमीवर त्या ठिकाणी आताच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने दोनशे कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात काही नुसते पैसे दिले नाही आपण आता कामांची सुरुवात केली प्रत्यक्ष त्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर त्याचं संपूर्ण स्वरूप आपण बदलतोय कारण माझं हे मत होत की ही केवळ भारताकरता महत्वाची दीक्षाभूमी नाही आहे जगभरातले पर्यटक जपानचे चीनचे थायलंडचे साऊथ इस्ट एशियाचे सगळे लोक त्या ठिकाणी येतात तर तिथे आल्यानंतर त्याचं स्वरूप देखील आंतरराष्ट्रीय असलं पाहिजे आणि म्हणून ते काम देखील आपण सुरू केलं या ठिकाणी ताईंच्या नेतृत्वामध्ये जी काही वेगवेगळी कामं आपण सुरू केली ती तर आपण बघितलीच पण एक गोष्ट मी आवर्जून सांगितली पाहिजे की सरकारच्या माध्यमातून आम्ही जेव्हा कामं सुरू करतो काही ठिकाणी माझा अनुभव असा असतो की एक रुपया टाकला तर नव्वद पैशाचं ऐंशी पैशाचं काम होतं पण ताईकडे उलट आहे ताईकडे जेव्हा सरकारचा एक रुपया लागतो तेव्हा दीड रुपयाचं काम होतं ताई त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून स्वतःचा पैसा टाकून स्वतःचं श्रम टाकून त्याचं सोनं करतात आणि म्हणूनच इथे ज्या वास्तू तयार झाल्या आहेत या वास्तू जर ताईंच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या सरकारी एजन्सीने तयार केल्या असत्या तर कधीच इतक्या सुंदर झाल्या नसत्या त्यांनी स्वतःचा जीव त्याच्यामध्ये ओतला त्यांचा कुठलाही त्याच्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक इंटरेस्ट नाही कुठलाही वेस्टेड इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकून अधिक चांगलं कसं करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे आपण मागच्या काळात विपशना केंद्राचं स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं उद्घाटन केलं आपण आता आज फूड कोर्टचं उद्घाटन करतोय आणि ताईंनी मला सांगितलंय की त्यांच्या मनात आहे की वर्षभरामध्ये या ठिकाणी जे रेस्ट हाऊसेस आपल्याला तयार करायचे आहेत जे काही भक्तिनिवास या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि जे बुद्धिस्ट थीम पार्क तयार करायचं आहे तर आपल्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने जगभरातनं लोक या ठिकाणी येतील तोपर्यंत हे सगळं काम जेवढ्या वेगानं पूर्ण करता येईल तेवढ्या वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न हा ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खरं म्हणजे मी एक गोष्ट सांगेन की अशा प्रकारचं समर्पित नेतृत्व ताईंच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणूनच आज इथला सगळा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्माची दीक्षा आपल्याला दिली मानवाला मानव म्हणून जगण्याचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आणि यासोबत खऱ्या अर्थानं जगामध्ये शांती नांदली पाहिजे प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि सगळ्यांचा एकत्रित विकास झाला पाहिजे समता आणि बंधुतेचा जो संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याच संदेशाला प्रस्थापित करण्याचं काम खऱ्या अर्थानं सुलेखाता या ठिकाणी करतात आणि म्हणून मी आज या निमित्ताने एवढंच सांगतो त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत लहान भाऊ म्हणून माझ्यावर त्यांचं फार प्रेम आहे मी जीवनभर आपल्या या कामाच्या पाठीशी उभा आहे आपण अर्ध्या रात्री ताई आवाज द्या आम्ही निश्चितपणे आपल्या पाठीशी उभं राहू आणि हे जे कार्य आपण करतात हे भव्य तर होतच आहे हे दिव्य देखील होत आहे पण हे जगाला हेवा वाटेल असं कसं होईल याकरता यापुढे देखील आपण प्रयत्न करत राहू एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा जपानमधन जी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि विशेषतः या ठिकाणी मोशिदा सान हे जे आलेले आहेत त्यांचं मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय भीम जय भारत